नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे भोपळ्याचे पकोडे। त्यासाठी साहित्य काय घेतलंय बघूया। चिली फ्लेक्स, हिंग, लाल तिखट, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, कोथिंबीर, हळद, मीठ, ओवा, जिरे आणि भोपळा। सर्वात अगोदर लौकीची साल काढून घ्यायची। अगोदर भोपळा कडू आहे का चांगला आहे ते टेस्ट करून बघायचं। पूर्ण भोपळ्याची मी साल काढून घेतलेली। आता याचे चिप्स बनवून घ्यायचे आहेत। जास्त जाड काप नाहीत करायचे, पातळ पातळच करायचे आहेत। मी अशा प्रकारे सर्व काप करून घेतलेले आहेत। सर्व काप एका वाटीमध्ये घालायचे आहेत। यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक चमचा मीठ घालून 5 ते 6 मिनिट आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे भोपळ्याचे काप थोडेसे सॉफ्ट होतील। इथं मी एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ आहे। तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा पण घालू शकता, त्यामुळे छान क्रिस्पी होतं। 1 छोटा चमचा ओवा आहे, हातावरती चोळून घालायचा म्हणजे स्वाद छान येतो। 1 चमचा जिरे, थोडीशी हळद घालायची, 1 चुटकी हिंग घालायचे, 1 चमचा लाल तिखट आहे, बारीक कट केलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे। जास्त पातळ नाही बनवायचं, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। चिली फ्लेक्स घालायचेत आणि 1 चमचा तेल घालायचं आहे। 4 ते 5 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी पीठ बनवलेलं आहे, थोडंसं घट्ट। पकोडे बनवूया आता। इथं मी एका पॅनमध्ये तेल ठेवलं आहे गरम व्हायला। पिठामध्ये भोपळ्याचे चिप्स बुडवून घ्यायचे आणि फ्राय करायचे। एक एक सर्व सोडून घ्यायचे त्यामध्ये। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। सर्व चिप्स मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत। दोन्ही साईडने आलटून पालटून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। दोन्ही साईडने छान फ्राय करून घेतलेले आहेत। मी काढून घेणार आहे आता। आणखी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।